शेमारू मराठीच्या नवीन अपडेट्ससाठी यूट्यूबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. सर्व ज्ञानी आहेस जगदम, बरं आहे नाना, येतो जगदम जगदम. जय भवानी शंकर देवा. हे कोणाचं मूल? अरे च कोणी दिसत नाही. उगव्या Oh.
बाई या मुलाच्या आईला तुम्ही बघितलं का? मी नाही हो, मी या गावची नाही, तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी विचारा. जगदंब 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 बाबा काय गडबड? अहो या मुलाची आई भुडकतोय, पाहिलीत का? नाही नाही. जगदम, अरे बाबा हे मूल कुणाचं माहिती आहे का? नाही. हे कमळाचं फूल कुणाला जड झालं? आयुष्यभर तुझी सेवा घडावी म्हणून संसारापासून दूर राहिलो, मग आता हे मूल तू माझ्याच पदरात का टाकलंस? तुझा हेतू काय? साऱ्या जगाचा खेळ मांडणारी तू जगदंबा माता, मला आता संसाराचा डाव मांडायला का लावतेस? ठीक आहे, तशीच तुझी इच्छा असेल तर हे मूल तुझाच प्रसाद समजतो. चला Thank you.
बाबा झोप येत नाही नेहमी सांगता तशी गोष्ट सांगा ना एखादी बर 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 मी तुला आज आपल्या भवानी मातेची गोष्ट सांगतो एका गावात एक भवानी भक्त राहत होता तो भवानी मातेची खूप खूप सेवा करायचा एकदा तो तुळजापूरला आला तिथं त्यानं भवानी मातेची खूप सेवा केली देवी त्याला प्रसन्न झाली म्हणाली अच्छा तुला काय हवंय भक्त म्हणाला देवी मला काशी तीर्थाची यात्रा घडावी तेव्हा देवी त्याला म्हणाली अरे मग त्यासाठी काशीलाच कशाला जायला हवं माझ्या मंदिरा शेजारचं जे गायमुख आहे ना ते काशी तीर्थच आहे गंगा यमुना सरस्वती या तिन्ही नद्या माझ्या सेवेसाठी गायमुखातूनच वाहत असतात तेव्हा भक्त म्हणाला नाही देवी काशी तीर्थ सोडून ते इथं तुळजापुरात कसं असेल तेव्हा मला काशी तीर्थाचीच यात्रा घडावी मग देवीने त्याला तथा असतो म्हणून आशीर्वाद दिला पुढे तो भक्त काशीला गेला झोपे मिठा झोपाता काशीला गेल्यावर त्यानं काशी तीर्थात स्नान केलं आणि पुण्य घडावं म्हणून एक काठी लिंबू आणि नारळ पाण्यात सोडून दिलं पुढे तो भक्त तुळजापूरला परत आला भवानी मातेच्या दर्शनाला जाण्यापूर्वी हातपाय धुण्यासाठी म्हणून काय मुखाजवळ आला त्यानं धारे पुढं उंधळ धरली आणि काय आश्चर्य त्यांनी काशी तीर्थी सोडलेली काठी लिंबू आणि नारळ त्याच्या उंधळीत पडलं तेव्हा मग भक्ताची खात्री पटली की देवी म्हणाली तेच खरं काशी तीर्थ म्हणजेच गायमुख अरे झोपले वाटतं पोर जगदम काय ग कोण आहेस तू काय करतेस इथं मी काय करतेस बऱ्याच वेळा मी तुला पाहिलं इथं माझ्या पूर्वीकडे टकलावून बघत असतेस विचार काय तुझा नाही नाही माझा काय बी बंगाल विचार नाही म्हणजे मी दादा दादा कस सांगू तुम्हास ते पोर माझे आहे काय तुझे पोर वय कशावर
मेस्तत्तेला एवढीशी असताना तुझ्या भवानीच्या मंदिरात टाकून गेले होते. तीच का तू? अग तू आई आहेस का कोण आहेस? असं का म्हणता? अवतीला जलम देणारी मी आई आहे. मग पोचलं लेकरू असं वाऱ्यावर सोडून का गेलीस? काय सांगू दादा, माझ्या जन्माच थिंडवड झालं. पोरीच्या अंशाचा खेळखंडो बाना ग, म्हणून मीच तिला भवानीच्या फलवशावर सोडून गेले. म्हणजे घरची गरिबी, बाबी आजारी, एक भाऊ होता पटोल मी उदारक्या करता करता कुठं बेपत्ता झाला. मोल मजुरी केली, अधिकार पाठ फरत नव्हतं. मोल मजुरी करायला एक दिस कैलासराव इनामदाराच्या मळ्यात गेली. काय बी म्हणा मालक, औंदा आपला ऊस झकास झाला बरं का? एक कांडास मजबूत हे टिप्पिऱ्याच्या टिप्पिऱ्या. काय बी म्हणा मालक, आपला चॅलेंज आहे बरं का? येत्या 4-5 वर्षात तुम्ही फॅक्टरीचे चेअरमन होणार. लागलास का लेका चमचे डवळा? काय झालंय? संध्याकाळच्या पार्टीचं लक्षात आहे ना? वय वय वय, तरी वर्ग यायचंय. व्यवस्था कोण करेल तुझा बाप? घाबरायचं नाही मालक, लांब गळ्याचं आणून ठेवले. डबल घोडा पहिल्या धाराची एकदम कडक. वामण्या, तर तुला काम. लक्षात आलं मालक, आता आम्हाला कटायलाच पाहिजे. चला ये काशी, ये ऊस तोडलास वाटते? शेतातली काम संपली का सगळी? होयची, संध्या बाया घराकडे बी गेल्या. बर, अरे खरच तुझ्या वडिलांची तब्येत कशी काय ग? हातरून घरात नाही तर बरीच म्हणायची, पण सारखा खोकत असतो या. मग काय, यंदा तुझा बाप तुझं लग्न बिग्न करतोय की नाही? कशा चालेची लगीन, ज्याची आईपत हाय ते तर हुंडा मागत्यातच, पण ज्याच्या खिशात काय नाही आणि टक्कुरी अगदी काय नाही ते बी हुंडा मागत्यात. तर समजा एखादा बीर हुंड्याचा नवरा मी शोधला तुझ्यासाठी तर चालेल तुला? काळजी, तुम्हीच खायला घालतासा, तुमचा सबूत कसा मोडू म्या? आता तू म्हणतेस तर मग लगेच ठरवून टाकतो लग्न. दिसायला नवरा साधारण मायासारखा आहे. आता तुम्ही तर काय दिसायला वंगाळ आहे सवय काय? चांगलं मोकाट सुटलेलं वळू आणि दिसत. रागावू नका साजी, हसकून तोंडात न गेले एकदम. चूक होते माणसाच्या हातून, त्यात काय विशेष आहे? बरं हे मग काशी, आतली खोली जरा झाडून ठेव, मायाकडे संध्याकाळी माणसी यायची पार्टीला. काय सांगू दादा, असा त्या लांडग्यानं दावा साधला. एक 2-3 वेळा मी त्याला फेटायला बी गेले होते. म्हटलो तुझ्या पापाचं फळ मला का भोगायला लावतोस? तर बेवार्षिक कुत्र्या परमानं मला हकलून लावलं. दादा नाही नाही, बरोबर झाले हो माझी. तुझी मुलगी तुला परत हवी का? गोकुळात की सर सुखान नांदतो या, मला त्याला फेटण्याची मुभा द्या. हे बघ, मी गरीब पुजारी, तू जर अशी वरच्यावर मला भेटायला आलीस तर लोक तुझ्या माझ्याबद्दल घाणेदार संशय घेतील, मला बदनाम करतील. अहो पर मी आई आहे तिची. हे सुद्धा कुठं बोलू नकोस, नाहीतर आपली मुलगी घेऊन जा. तिची बरोबर बघायची नाही मला. मग जा, आई भवानीच्या भरोशावर तू तिला सोडलीस, तिची शपथ घेऊन सांग कि तू तिची आई आहेस, हे कुठेही बोलणार नाहीस. मला भवानी आईची आन घेऊन सांगते,
नाही बोलणार, मी कुठे भी नाही बोलणार। आई भवानीची इच्छा। वेणू मा कल्लोळ तीर्थावर जातेस ना? हो जाते हे बाबा। दिसत नाही का? फार थोडं दिसत। मग बरोबर नाही का आणायचं कुणाला? माझा नातू आहे स्नानाला गेला। हो आजी काय झालं ग? थोडी चेच काय। तुम्ही आजीला मदत केली? थँक्यू आजी। तुला सांगितलं होतं ना जागा सोडू नकोस म्हणून। थांब रे जरा, मुली तुझं नाव काय? वेणू। कुठली तू? इथलीच, माझे वडील पुजारी आहेत मंदिरात। मग तुला इथली जवळ माहिती असेल? हो ना आहे का? अग माझं म्हातारीच एक स्वप्न, मला तुळजापूरचं दर्शन घडावं म्हणून। पण मी ही अशी, मला तुळजापूरचं दर्शन कसं घडणार? तुम्हाला दर्शनच घ्यायचं ना, मग मी माझ्या वाणीनं तुम्हाला दर्शन घडवलं तर चालेल? हो फारच छान। चला म्हणजे मी सुटलो, नाही तर आजी मला इथली काय माहिती नव्हती। चला म्हणजे तुला दर्शन घडेल, यांना पुण्य लाभेल आणि मला काय, पुण्यवान लोकांची संगत लाभली तरी चालेल। चला दर्शनाला जाऊया। हे देवीचं महाद्वार, इथं देवीचा चौघडा असतो, हा निंबाळकर दरवाजा, हे कल्लोळ तीर्थ, जगातली सगळी तीर्थ इथं एकत्र झाली, त्यांचा कल्लोळ उडाला म्हणून याला कल्लोळ तीर्थ असं म्हणतात। सावकाश, हे गायमुख, यालाच काशी तीर्थ म्हणतात। भवानी माता इथं प्रगट झाल्यावर तिच्या स्नानासाठी गंगा यमुना सरस्वती या मुखातून वाहू लागल्या। आणि बरं काजी, हे पाणी कुठून येतो कुणालाच माहित नाही। सावकाश हा पाणी पुढे हळू, तीर्थ घ्या। आणि बरं काजी, महादुष्काळात सुद्धा या पाण्याला खंड नसतो। हे देवीचं मंदिर बरं काजी, चला तुम्हाला दर्शन घ्यायचं ना देवीचं। हीच ती भवानी माता, ही भवानी शंकराची घाटी आणि हे भवानी शंकर, या घाटीखाली लग्न आणि शुभकार्य केले जातात। चला इकडे उजवीकडे। दर्शन घ्या आजी, हे नरसिंह मंदिर, हा चिंतामणी
मनात संकल्प करून इथं आजे हात ठेवायचे. संकल्प पुरा होणार असेल तर तो उजवीकडे फिरतो आणि संकल्प पुरा होणार नसेल तर तो डावीकडे फिरतो. आजी माझा संकल्प पुरा होणार. कसला संकल्प केलायस तू? आमचं आपलं आहे गोडगोपीत. हा पश्चिम दरवाजा, याला शिवाजी दरवाजा असेही म्हणतात. आणि बरं काजी, शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला याच मार्गाने येत असत. हा टोळोबाकडे जाण्याचा रस्ता. आणि बरं काजी, हा जो मठ आहे ना, हा भारती उवांचा मठ. इथं रणछोड भारती बुवांनी जिवंत समाधी घेतली. हा सारीपाट देवी इथं त्यांच्या बरोबर सारीपाट खेळायला अजूनही रोज येते. वरून 3 हाका आल्या की देवी मंदिरात निघून जाते. हे घाटशीळ राम लक्ष्मणास लंकेकडे जाण्याचा रस्ता देवीने इथंच प्रगट होऊन दाखवला. हे खंडोबाचं मंदिर, हे पापनाशी मंदिर. इंद्राने रुद्रासुराचा नाश केला, एक पाप नाहीस झालं म्हणून या मंदिराला पापनाशी मंदिर असं म्हणतात. आजी, या मंदिरात जी देवी आहे ना, तिला इंद्र वरदायिनी असं म्हणतात. धन्य तो शिवाजी राजा आणि धन्य तो महाराष्ट्र. आजी थकून गेलात ना? छे ग, उलट तुझी अमृतवाणी ऐकून मी माझं म्हातारपण विसरले. आता थोडस अंग जड झाल्यासारखं वाटतंय. ते समाधानाच्या तृप्तीने तुळजापूरचं दर्शन झालं, जन्माचं सार्थक झालं. आता परत वाशीला जाऊ म्हणते. आधी घरी चला जेवा आणि मगच जा. अगं हेच तुझे फार उपकार झाले, आणखी कशाने तुला त्रास देऊ? त्रास? त्यात कसला आलाय त्रास? आई तुळजा भवानीची आणि तिच्या भक्तांची सेवा करण्यातच आम्हा तुळजापूरकरांना धन्यता वाटते. तुम्ही बसा हा आजी, मी बाबांना सांगून येते. भुलवू नको दूर जाऊ नको, अशी भुलवू नको दूर जाऊ नको. तुझ्या पदराचा, तुझ्या पदराचा आडोसा दे ग मला, तुझ्या पदराचा आडोसा दे ग मला. अशी फूल सुंगते कशी, बघ तितली अशी फूल सुंगते कशी. पुढे संगती तर, पुढे संगती तर दूजा ग बघी खुशी, पुढे संगती तर दूजा ग बघी खुशी. मेरे नाही तशी हो, मेरे नाही तशी घेना 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 मला खुशी. मेरे नाही तशी घेना अशी मोहरून, अशी मोहरून जाते रे तुझ्या पाशी, अशी मोहरून जाते रे तुझ्या पाशी. माया माझ्यावरी बिलवर तुझ्या करी,
माया माझा वरी बिलवर तुझा करी अशी भूलवू नको दूर जाऊ नको तुझा पदराचा आडो साजे गमला तुझा पदराचा आडो साजे गमला हुरहुर मला जीव थर कापला वाटे हुरहुर मला जीव थर कापला दिसता काट्या वरी ग तुझी पैठणी दिसता काट्या वरी ग तुझी पैठणी फूल समझून वेणीत जपना मला दिल माहेर के हात दिले तुला अशी भूलवू नको दूर जाऊ नको तुझा पदराचा आडो साधे गमला तुझा पदराचा आडो साधे गमला वाह छान झाला होता स्वयंपाक अगदी अन्नपूर्ण आहे हो फार नशिबवान आहात तुम्ही अगदी सोन्यासारखी आहे तुमची मुलगी आई जगदंबेचा प्रसादच मानतो मी तिला ही मुलगी घरात आली आणि सगळं जीवनच पालटलं हे घर हे वैभव तिच्या पावलानं चालत आलं ज्यांच्या घरी जाईल तिथं लक्ष्मी पाणी वाहील पण बाबा पण वेणूची आई दिसत नाही कुठं आई विनायपूर तरी पण मुलीच्या मनावर संस्कार फार चांगले केले तो जगन्मातेच्या कृपेनं तुमच्या आयुष्याच्या वाटेवर सुखाच्या पायघड्या पडोत कधी दर्शनाला आलात तर गरीबाच्या घरी जरूर या अच्छा येतो आम्ही आता बर 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 थांबा हा मधू चलायचं ना हो जाऊया ना आजी हात पुढे करा मुली तू आमच्यासाठी फार त्रास घेतलास त्रास कसला त्या बर अच्छा येतो आम्ही आता बर वेणू मी यांना दरवाजापर्यंत पोहोचून येतो चला राम राम काय कस काय चाललंय कामकाज ठीक चाललंय साहेब पण मशीन थोडा त्रास देते आजकाल मशीन त्रास देते अरे मग रिपेअर करायची रिपेअर तरी कुठपर्यंत करणार फार म्हातारी झाली ओके ठीक आहे नवीन आणू उद्याच्याच मीटिंग मध्ये ठराव मांडतो तसा तुमच्या म्हणण्याप्रमाणे तरणी आणू ओके बघितलं चेअरमॅन साहेब किती चांगले आहेत तक्रार मांडल्यावर लगेच निर्णय देऊन टाकला अरे कसले मातीचे चांगले नवीन मशीन घेतली की कमिशन खायला मिळते चल फार शहाणा आहेस तू तर मंडळी ठराव क्रमांक 7 असा
क्रॅशर डिपार्टमेंटची मशीनरी फार जुनी झाली असून नवीन मशीन्सचे टेंडर मागवण्यासाठी आणि मशीन्स खरेदी करण्याची परवानगी मिळावी. चेअरमन साहेबांनी आता जो ठराव मांडला त्याला आम्हा सर्वांचा पाठिंबा आहे. आणि मंडळी, तुम्हाला अतिशय आनंदाची बातमी सांगतो, आपल्या कारखान्याची साखर आणि लेकर फार उच्च प्रतीची निर्माण व्हायला लागली असून राज्य संघानेही तिची शिफारस केली आहे आणि राज्य संघाच्या शिफारसीवरूनच आपल्याला साखर आणि लेकर साठी निर्यात परवाना मिळाला आहे. मंडळी, साखरेची प्रत वाढण्याचं खरं कारण म्हणजे गेल्या वर्षी नियुक्त केलेले आपले लॅबोरेटरी इन्चार्ज श्री माधवराव देशमुख हे आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचं हे फळ आहे म्हणा तेव्हा या सभेत मी त्यांचं अभिनंदन करतो. माधवराव देशमुख कोण? फार हुशार आणि होतकर तरुण आहे सर. असं हो, मग मला तर जातीने जाऊन त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. नमस्कार साहेब. साहेब अभिनंदन. अरे वा, शिरपूरकर वाटत. वा झगास आलात, आमच्यावर उपकार केले. साहेब विचारलं ना अभिनंदन कशाबद्दल? अरे खरंच विसरलो की, कशाबद्दल अभिनंदन? साहेब दारू तयार करत होती आपल्या कारखान्याने. अरे काय दारू आहे? कमाल आहे, खरं तर एवढी दारू प्याल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करायला हवं. तुम्ही माझं कसलं करताय? आपली कृपा. कृपा माझी नाही, कृपा चेअरमन साहेबांची आहे. त्यांनी तुमच्यावर कृपा केली आणि आम्हाला फुकटची डोकेदुखी दिली. नाही साहेब, डोकेदुखी सुद्धा माझी. खरं सांगू तुम्हाला साहेब, साहेब दारू पिऊन पिऊन इतकं डोकं दुखतं ना. पण काय करणार साहेब, सेवा करायची ठरवली ना. नाही नाही, तुम्ही कशातच मागे नाही. पण काय हो शिरपूरकर, तुम्हाला नारळ देऊन कोणी दारू प्यायचं आमंत्रण देत का? नाही साहेब, अहो तुमच्या लिकरची सॅम्पल टेस्ट करावी लागती ना सारखी, त्याच्यामुळे क्वालिटी कळती काय काय नाही ती. साहेब सगळ्यात महत्वाचं, एकदम महत्वाचं, मी तुमच्या लिकरचा प्रसार सगळ्या दिसतोय. दिसतोय मला तो, दिसतोय मला व्यवस्थित आहात ना. काय फुकटची मिळते तेव्हा तुम्हाला प्रसार करायचं सुचत. अरे काय अवस्था तुमची, तुम्हाला तुमच्या धड दोन पायावर उभं राहता येत नाहीये. अरे हकलून दिलं तर लॅबच्या दरवाजात लॅब बंद झाल्यानंतर झोपलेला असता तुम्ही. साहेब तुमची सेवा करायची ना. आता एक कृपा करता का, मिळेल त्या ठिकाणी पडा, मला थोडं काम करू दे. पडायचं? पडा. तुम्ही काम करायचं, मी ड्युटी आवर्स मध्ये पडायचं? नाही साहेब नाही, मी पण काम करणार. सॅम्पल टेस्ट करतो ना. आजचं राहिलंच असेल नाही. खान साहेब एवढं सॅम्पल पाठवतो सॅम्पल टेस्ट करायला, चला टेस्ट करायचो. साहेब आईला माझ्याच नशिबात कुठनं माणसं येतात असली. हॅलो खान साहेब. हॅलो हॅलो, टेस्टिंग करायला. चेअरमन साहेब नमस्कार. नमस्कार. अभिनंदन देशमुख साहेब. अरे चेअरमन साहेब नमस्कार. नमस्कार. अभिनंदन कशाबद्दल? वा, म्हणजे राजाला दिवाळी ठाऊकच नाही, अहो तुम्ही साखरेचा आणि लेकरचा दर्जा इतका उंचावलाय की सगळीकडे आपल्या कारखान्याचं कौतुक चाललंय. सर त्यात विशेष काय, ते माझं कर्तव्य, इट्स माय ड्युटी. व्हेरी नाईस ऑफ यू. थँक्यू सर. आय प्रॉमिस यू जेंटलमन, अशीच कामावर निष्ठा ठेवली तर लवकरच मी तुम्हाला प्रमोशन मिळवून देईन. सो नाईस ऑफ यू सर. ऑल द बेस्ट. थँक्यू. आई काय झालं ग? काय नाही, हजारदा तुझ्या कानी का पाणी ओरडले, लग्न कर लग्न कर, पण तुला ऐकूच येत नाही. आता या वयात मला ही कामं झेपत नाहीत. अगं माझ्या लग्नाचा आणि आई तुझ्या पडण्याचा काही संबंध आहे का? चल उठ आता.
माझ्या अंगाला मोठाला आईच्या मायेचा, अरे मला उठव ना. अगं तेच तर करत होतो. अगं झालं काय तुला? बर जाऊ दे बघ, तुला शेकायला पाणी मी गरम करतो. ही उल्का कुठे गेली आहे? कामाच्या वेळेला बरोबर हजर नसते, खाऊन खाऊन नुसती माजली आहे. माझ्या लेकीला काय बोलायचं नाही, तुला पाणी गरम करायचं नसेल तर नको. अगं ओरडू नकोस, तुझी कंबर दुखते आहे. चल तू खऱ्या पुढे तुम्ही बोलायचं. चल हॅलो, कोण संपत जातो? मी चेअरमन बोलतोय. लॅबोरेटरी इन्चार्ज माधुरा देशमुख आहेत ना, त्यांना जरा माझ्याकडे पाठवून द्या. नमस्कार साहेब. हो नमस्कार नमस्कार, वेलकम मिस्टर देशमुख, कम ऑन. थँक यू सर. सर काय काम होतं? हो न ते आम्ही इथं नाही सांगणार, त्यासाठी तुम्ही पाहुणे म्हणून आम्हाला तुमच्या घरी इन्व्हाइट केलं पाहिजे. कधी येऊ बोला. केव्हाही या सर, घर तुमचंच आहे. थँक यू थँक यू. मग हे नक्की ठरलं तर? यस सर. तुम्ही सगळ्यांशी ओळख करून दिलीत, आता मी तुमची ह्याच्याशी ओळख करून देतो. हा विलास माझा पुतण्या. नमस्कार. आणि विलासराव हे आमच्या कारखान्याचे लॅबोरेटरी इन्चार्ज माधवराव देशमुख. व्हेरी ब्रिलियंट चाप. माधवराव आता मी तुमच्याकडे काय येणं केलं असेल ओळखा पाहू. ओळखा ओळखा साहेब, आता कशाला कोड्यात टाकताय तुम्ही सांगून टाका ना. तुमच्या माधवरावानं आमच्या कारखान्याचं नाव त्रिखंडात गाजवलं म्हणून तुमच्या घराण्याशी संबंध जोडण्यासाठी मी आलोय. आमची मुलगी आम्ही तुम्हाला दिली. येस. खरंच माधवा तुझं नशीब उघडलं, लक्ष्मी तुझ्या दाराशी आली. मग आमची निवडच तशी आहे, लक्ष्मी नारायणाचा जोडा शुभला पाहिजे. वा तुमची हरकत नसेल तर हा फोटो मी मुलीला दाखवायला देऊ. ना ना. मग मुलगी बघायला केव्हा येतो आपण? उद्याच येतो, शुभ कार्याला उशीर कशाला. होय की नाही रे माधवा? पण कसं शक्य आहे साहेब? उद्या मला जरा काम आहे. तुझं आपलं काहीतरी दादा, ह्याच्याकडे लक्ष देऊ नका, आम्ही उद्याच येतो. मग हे ठरलं तर उद्या वाट बघतो आपली. येतो आम्ही. चला. केवढं हे ऐश्वर्य, लक्ष्मी नुसती पाणी भरते. केव्हा येणार साहेब? येतीलच इतक्यात. अरे हे पा आलेच. ओ नमस्कार नमस्कार. बसा ना आपण, बसा 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 बैस रे. हे काही संपवत नाही आपण. ओह दिस इज नॉट फेअर. गरीबाकडनं पाहुणचारात काही कमी पडलं असेल तर नाही. मुलगी येईलच एवढ्यात. मुक्ता सौंदर्याने दिपून गेलाय. हो ना, बोलायला लाजतो तो. बोल ना रे माधव. साहेब मुलीची जन्मपत्रिका मिळेल का पाहायला?
मिळेल ना? ऋणानुबंधाच्या गाठी भेटी आहेत, अशा कार्यालाही योग यावं लागतो. दोघांच्या जन्मपत्रिका जुळतात का पाहू आणि मगच काय ते ठरू. तुमचं काय मत आहे? बरोबर आहे तुमचं. तेच म्हणते, छान आहे हो तुमची मुलगी. बरं येऊ आम्ही. विलासराव यांना आपल्या गाडीतून सोडून या. ठीक आहे. अच्छा पप्पा. बेटी असं हताश नाही व्हायचं. अगं तू म्हणजे माझे पंचप्राण आहेस, तुझ्यासाठी आकाश पाताळ एक करीन. मग या माधवची काय कथा? येस माय डियर, येस. या गेट चालवाय, मी आता एक मिनिट थांबणार नाही. आई त्या पांगळ्या मुलीशी मी लग्न करावं असं वाटतं का तुला? हो, तिचं रूप दिसलं नाही, शिक्षण दिसलं नाही, बंगला दिसला नाही, गाड्या दिसला नाही, फक्त पांगळेपणा दिसला. काहीतरी खुसपट काढायचं आणि लग्न मोडायची सवयच लागली तुला. मागच्या जन्मीचा वैरी आलाय माझ्या पोटाला. अगं रमी, रात्रीपासून काय तमाशा लावलायस तू? अगं तुला सून हवी का गावच्या इस्टी घ्यावे ह्याचं मला पहिलं उत्तर दे. मला नाही कुणाच्या इस्टेटीचे हाव. एवढा गरिबीत संसार केला पण कुणाच्या कवडीला हात लावला नाही. नीट विचार करून उत्तर दे, तुला काय हवं? एकदा सांगितलं ना, मला सुनावी. माधव मी सांगेन त्याच मुलीशी लग्न कर. हे लग्न का मोडलं तर माझ्याशी गाठ आहे. रमे तू सुद्धा तिथं गेल्यानंतर तोंड उघडता कामाने. जिथे जाशील तिच्या तोंडानं वाटोळ झालं. अगं मी काही बोलणार नाही. तुझा काही भरोसा नाही? अगं मी सांगितलं ना मी बोलणार नाही. वाटलं तर उलकेची शपथ घेते. मग तर झालं बघ. हा शपथ घेतली. हा हा आता देणे घेण्याचं बोला. आई त्यांना म्हणावं. तिचं म्हणणं असं की तुम्हाला जे काही द्यायचं असेल ते तुम्ही द्या, आम्ही मागणार नाही. असंच ना गरमा? हा मी गरीब हुशारी माणूस, मी काय देणार? फार तर ओटीत नारळ घालून भवानी शंकरच्या घाटीखाली लग्न लावून देईन. भवानी शंकरच्या घाटीखाली? आता झालं तुझ्या मनासारखं? अगं पण हे लग्न, हे लग्न लवकरात लवकर उरकून घ्या असं हिचं म्हणणं आहे. चला ग, इथपर्यंत आलोच आहोत तेव्हा तुळजाभवानीचं दर्शन करू आणि मग शुभ कार्याला प्रारंभ करू. वेणू चल बाई, तुझ्या सासूला तर तेवढं देवदर्शन घड. माधव तू इथंच थांब, चला उठा ग. कसलं मिळलं स्थळ, दाम नाही की डौल नाही हो ना. आणि दादाची बायको तर शी अगदीच गावंडळ. अगं आजीनं तुला बोलू सुद्धा दिलं नाही. अगं तुझी शपथ घेतली आणि फसले. दिवसा ढवळ्या आईनी माझ्या डोळ्यात माती घातली बघ. अगं त्या चेअरमन साहेबांचं स्थळ काय वाईट होत हो ना ग. आई भवानीची शपथ घेऊन मला तुम्हाला एका गोष्टीचा खुलासा करायचा आहे. कसल्या गोष्टीचा खुलासा? कटू आहे पण सत्य आहे. हे बघा, जे काय असेल ते अगदी मोकळेपणाने सांगा. वेणू माझी मुलगी नाहीये. काय? वेणू तुमची मुलगी नाही? म्हणजे ती कुणाची कोण आहे हे मला सुद्धा माहिती नाहीये. तुम्हाला अंधारात ठेवल्याचा दोष मला नकोय. आधी नीट विचार करा आणि मगच ठरवा काय ते. बापा, सगळी माणसं ईश्वरानं निर्माण केली आहेत. जी मुलगी भवानी मातेला चालते, तुम्हाला चालते, ती मला का चालू नये? बाबा, माझा निर्णय पक्का आहे. आयुष्यभर हे गुपित मी कुणाजवळही बोललेलो नाहीये. खर तर वेणूला देखील यातलं काही माहिती नाहीये. तुम्ही देखील आयुष्यभर हे गुपित तुमच्याजवळच ठेवा. बाबा, तुम्हाला शपथ देतो की हे गुपित कायम माझ्यापुरतच राहील. अगदी वेळ आली तर वेणूला सुद्धा यातलं काही समजणार नाही. तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहे. मी जन्मभर तुमचा ऋणी राहीन. Thank you.
कशी बाई? दादा का बघ, येणू बरी आहे ना? हो, उद्या शंकर भवानीच्या घाटी खाली तुझ्या मुलीचं लग्न आहे, जरूर यायचं, पण एक लक्षात ठेव, लांबून आशीर्वाद द्यायचा. आईजी लेकिन माझ्या लेकीच भवानी पावली. बापू बाळकृष्ण घ्या, सांभाळा. मी आई तुळजा भवानीची मूर्ती घेऊ बरोबर? हे ना, विचारायचं काय बाबा? तुम्ही मूर्ती देता मला? हो पुरी, एका क्षणात परकी झालीस. अगं सारं आयुष्य दिलं मी तुला, मूर्ती का नाही देणार? घे, चला. बेटा दिला घरी तू सुखी रहा, आजवर आईच्या मायेने मी तुला वाढवलं, काही चुकलं असेल तर या तुझ्या गरीब बापाला क्षमा कर. बाबा असं का बोलता? आईची उणीव तुम्ही मला कधीच भासू दिली नाही. जा बेटा, तुझं सासर सोन्याचं कर, जा जावाई भाऊ, सांभाळा माझ्या लेकीला, तिच्याकडून काही चुकलं माखलं तर मायाचं पांघरून घाला.
संपूर्ण महाराष्ट्राचा दैवत आहे ते, बसवलं तर काय बिघडलं म्हणतो मी? आता तू ही बायकोची कट घेऊन बोलायला लागलास वाटतं, चेटकीन मेले बायको मिळाली आणि आईला विसरलास असं कुठे? सासूबाई त्यांना कशाला बोलता? तू कोण विचारणार? माझा मुलगा येतो रमे, चार दिवस झाले नाही पोर घरात येऊन, तर झाला का तुझा तोफखाना सुरू? आता तू हिचीच कर घे, जा जा घरातली काम बघा जा। आणि हे बघ, काल तुझ्या भावाचं पत्र आले नव्हे? राजू माझी आठवण करते म्हणून माधवला मी बरोबर घेऊन जाते आणि चार दिवसानं देते पाठवून। चल चल। आई तुम्ही खरंच जाणार? हो जायलाच पाहिजे। अग बायकाची जात आपली, संसाराच्या काळा सोसायलाच पाहिजे, तिच्याकडे लक्ष देऊ नकोस, तसलीच आहे ती, जातो आपली। माधव चल बाबा, माझी बॅग भरून दे। चल, चल।
खूप भूक लागले, काहीतरी खायला दे. मी कामात आहे. डब्यात फराळाचे काय पाहिजे ते घेऊन जा. पाहिजे होतं ते लग्नाच्या ठरावातच बोलायचं होतं. तो काय देणार गो सावडा. हे बा सासूबाई, जे काही बोलायचं ते मला बोला. माझ्या बाबांना असं वाईट बोललेलं मला नाही खपायचं. मुला जर तोंड उघडलंस तर हा बत्त कोबी तोंडाल. कुठे निघालात? आले होते मैत्रिणीकडे नोट्स घ्यायला. घरीच जाणार ना आता? हो ना. पायीच जाणार? मग काय करणार? आमच्याकडे कुठे आहे मोटरसायकल? मी सोडू का तुम्हाला मोटरसायकल वरून? नो थँक्स, मला बाई भीती वाटते. त्यात कसली आली भीती? एकदा बसून तरी बघा. मग बसता ना. आज नको, पुन्हा केव्हा तरी. पण काय हो, आमच्या दादाच्या लग्नाला नाही आला तुम्ही? दादाचं लग्न? कधी झालं लग्न? 15 तारखेला. मग आम्हाला नाही निमंत्रण दिलं? माझी गोष्ट सोडव, पण चेअरमन साहेबांना तरी द्यायचं निमंत्रण. विसरले असतील कदाचित. मग बसता ना प्लीज. ठीक आहे. नीच नारायण हलकट हरामखो. काय झालं पप्पा? त्या माधवनं साधा नकार देखील कळवायची हिंमत दाखवली नाही. लग्न झालं त्याचं, निमंत्रण सुद्धा नाही पाठवलं. नाही पप्पा, असं नाही होणार, हे खोटं आहे. नाही बेटा, नाही, हे खरं आहे. त्यानं फसवलं आपल्याला. त्यानं नाही फसवलं, सगळ्याच गोष्टी नशिबात असाव्या लागतात. पण मी नशीब घडवणार आहे. आता तू पाहत राहा मी काय करतो. या कारखान्याच्या किल्ल्या शिरपूरकरला फितवून घे आणि त्याच्याकडनं केमिकल्स यादला बदल कर. शिरपूरकर हे काम करेल? त्याचा बाप करील. पैसे दिले म्हणजे वाटेल ते काम व्हायला हवं. पण काका, कारखान्याचं लाखो रुपयाचं नुकसान होईल. कारखाना गेला खड्ड्यात. वाटेल तेवढे पैसे दे पण हे काम व्हायला हवं. ठीक आहे. देशमुख साहेब नमस्कार. नमस्कार. वा वा शिरपूरकर, कामात आहे वाटतं? तुमच्याकडे लिखवलं होतो. काय? चेअरमन साहेबांनी लेटर दिलंय तुम्हाला. लेटर? काय म्हणतात काय चेअरमन साहेब? ज्याच्यात म्हणतायत. तुमचं आपलं बरं आहे बघा, गाडी गाडी. हा मला नोकरीवरून काढून टाकलं का? मला काय माहिती साहेब, ते तुम्ही चेअरमन साहेबांना विचारा.
विचारायची तुमची हिम्मतच झाली कशी? का हो नये, कारण ज्या कारणासाठी तुम्ही मला नोकरीवरून काढलं ती चूक माझी नाही. चूक तुमची की कुणाची याची शहानिशा काढायची मला गरज नाही. यू आर द लॅबोरेटरी इन चार्ज, सो यू आर रिस्पॉन्सिबल फॉर ईच अँड एव्हरीथिंग. यस आय एम, पण तुम्हाला मला अशा रीतीने नोकरीवरून काढता येणार नाही. यू हॅव टू इन्क्वायर व्हॉट इज अ फॅक्ट अँड ऍक्ट ऑल्सो. यू डोंट ट्राय टू टीच मी द लॉ. मी फक्त कारखान्याचा फायदा जाणतो. तुम्ही लाखो रुपयांची साखर मातीत घातली, सहकारी लोक उद्या मला जबाबदार धरतील. तुम्ही आधी कारखान्याच्या बाहेर व्हा. एक गोष्ट तुम्ही विसरता आहात, या कारखान्याचा मी नुसता नोकर नाही तर सामान्य सभासद सुद्धा आहे. तेव्हा तुमच्या इतकीच या कारखान्याची मीही काळजी वाहतो. या प्रकरणातील खऱ्या अपराधाचा छडा लागला की त्याचं काय करायचं ते मी जरूर करेन. करा करा, काय करायचं ते करा. प्रथम तुमचं तोंड काळं करा. एक लक्षात ठेवा, दुसऱ्याचं तोंड काळं करण्यापूर्वी प्रथम स्वतःचे हात काळे करावे लागतात. तुम्ही मला माझ्या खुर्चीतून उतरवलात. आता लक्षात ठेवा, मी तुम्हाला तुमच्या खुर्चीतनं नाही खेचलं तर नावाचा देशमुख नाही मी. आज अचानक घरी आला बरं नाही का वाटत? काय झालं रे माधवा? काय नाही, त्या कैलासनं नोकरीवरून काढून टाकलं मला. बघितलंस? तरी मी तुला म्हणत होते त्या चेअरमनच्या मुलीशी लग्न कर. ही घरात आली आणि आई घराबाहेर पडली. हिने देवघरात मूर्ती बसवली आणि तो अन्नावर उठला. आता माझा एक हिला घराबाहेर काढ, नाहीतर थांब, मीच ती मूर्ती घराबाहेर काढते. सासूबाई, मी पाया पडते तुमच्या. हो तर मी घराबाहेर जाते, पण मूर्ती देवघरातून हलवू नका. ती तुमची, माझी, सगळ्या जगाची आई आहे. माझ्यासाठी नको, पण आपल्या घरासाठी तरी तिला बाहेर काढू नका. चल हो बाजूला. सासूबाई. आई, चेअरमनने मला नोकरीवरून काढून टाकलं ते मी त्यांच्या मुलीशी लग्न केलं नाही म्हणून. या मूर्तीचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मग मी विचारते त्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला मूर्ती हवी की बायको हवी का मी हवी? पण मला सांग, ती मूर्ती इथं राहिल्यानं तुझं काही बिघडणार आहे का? पण मला ती मूर्ती या घरात नको आहे. सासूबाई, मूर्ती काय झाली? मूर्ती काय झाली? अहो कांकून झाड बाबा नावाचा कोणी साधू आलाय म्हणे असं ऐकलंय खरं. कुठे राहतो तो? अरे बंब, मठात उतरलाय. 3 दिवसात मूल होतय. अग काय सांगते, 3 दिवसात मूल होतय. होतय कुठल्या, राहतय. मुठभर पाला दिला, कपड भरगुण येतोय. असं मोठा सामर्थ्यवान दिसतो म्हणजे सुनबाईला एकदा घेऊन जायला पाहिजे. हो घेऊन जावा तुम्ही त्यांना. सुनबाई, गावात कोणी झाड बाबा आलाय त्याच्या दर्शनाने तुला घेऊन जाईन म्हणते. 4 वर्ष झाली घरात पाळणा हलत नाही, त्याला तरी विचारून बघूया. त्याला विचारून तो काय सांगणार आहे? मला नाही यायचं कुठे. तुला यावं लागेल, मोठा दैवी पुरुष आहे. अगं नुसत्या झाड पाल्याने लोकांना गुण येतो, मुलं नसणाऱ्यांना मूल होत. सासूबाई, असं कोणाच्या दर्शनानं मूल कधी होत का? मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. सासूबाई, मला तर कुठे वाद घालायचा आहे? तुम्ही एकदा सांग, येणार आहेस की नाही? एकदा सांगितलं ना, मिळणार नाही. ठीक आहे. काय साहेब, आज अशा गप्प गप्प का? काही विचारू नकोस, तोंड दाबून मुक्याचा मार सण करायचा हेच आमच्या नशिबात आहे. अगं पण काय झालं ते तरी सांगशील की नाही? ए दादा, हो, झाड बाबा नावाचा कुणीतरी साधू पुरुष आलाय. बर, आई वहिनीला म्हणाली की आपण त्याच्याकडे जाऊ, पण वहिनीच नाही म्हणते. कशाला येईल ती? देशमुखांचा वंश बुडवायचा आहे ना. अशी बुवांनी पोरं झाली असती तर लोकांनी लग्न कशाला केली असती? इतक्यातच काही म्हातारी नाही झाले मी. बघ बघ कशी माझ्या म्हातारपणाला टोमणे मारते ती. माझा फक्त तुळजा भवानीवर विश्वास आहे.
मी मुळीच जाणार नाही कुठं. ती दगडाची मूर्ती देते वाटतं पोर. आता घरात उगीत कशाला भांडणं वाढवताय? आई म्हणते तर जा ना तिच्या समाधानासाठी. काही बिघडणार आहे का? बोला झाड बाबा की जय. बोला झाड बाबा की जय. बाबा इथे जमलेल्या भक्तांना चक्री पूजेचं महात्म्य आपण पटवून द्यावं. जरूर जरूर शिष्योत्तमा. भक्तानो आणि माझ्या भक्तिनीनो, आजच्या आपल्या प्रवचनाचा विषय आहे चक्री पूजा. आ बाबांची सेवा हाच खरा मानवतेचा धर्म आहे. बाबांची चक्र पूजा हाच खरा जगाच्या कल्याणाचा मार्ग आहे. सत्ता संपत्ती धनदौलत वंश नसेल तर कवडी मोल आहे, कवडी मोल आहे. भक्तानो लक्षात ठेवा, मूल नसेल तर सौंदर्य फुकट आहे, मातृत्व नसेल तर स्त्री जन्म व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. ये बेटा ये. झाड बाबांची वाणी तरुण मनाचे दुःख जाणी. बेटा झाड बाबांची पत्ती खाओ, दुःख चिंता से मुक्त हो जाओ. हा प्रसाद घे, तीन दिवस भक्षण कर आणि बाबांच्या चक्री पूजेत मनोभावे सामील हो, तुझी मनोकामना पूर्ण होईल. बाबा चक्री पूजा कधी असते? सांगतो मातोश्री, सगळं सांगतो. आपण बसाव, घे बेटा घे. तिकडे सूर्य मावळला कि इकडे बाबांच्या मनात सूर्य प्रकाशमान होतो आणि मग विलोभनीय चक्रपूजेचा सोहळा सुरू होतो. चक्रपूजा ही एक प्रकारची ईश्वराची सेवा आहे. चंदनाच्या पलंगावर मखमली गालीचा पसरायचा आणि त्यावर गुलाबांच्या फुलांची आरास करायची. बाबांच्या मनात सुखाचा सुगंध दरवळला की चक्रपूजा सुरू होते. भक्तांना आपलं फूल वाहिलं की तिकडे मूल झालंच, अगदी 100% गॅरंटी. तीन दिवस फक्त तीन दिवस. काय भाई साहेब, काय ग वेणू? काय अगं माझं काही चुकलं का? माझंच चुकलं, तुमच्याशी लग्न केलं ते. तू असं काय करतेस? तुमच्या दोघींच्या भांडणात माझे का हाल करता? जीव नकोसा करून टाकलाय माझा. मग सासूबाईंनाच का नाही विचारत? वाटेल ते बोलतात, वाटेल ते करतात, वाटेल तो निर्णय त्या स्वतःच घेतात. हे बघ, ती माझी आई आहे. वडिलांच्या पश्चात तिनेच मला वाढवला घडवला. तुझी आई असती तर तू तिला असं बोलली असतीस? आई नाही म्हणून असं बोलतो वेणू. मला खरच असं म्हणायचं नव्हतं ग, खरच. हे पाहिलं झाड बाबांचा पाला जबरदस्तीने घ्यावं लागला. खरं सांगू तुम्हाला, माझा ह्या गोष्टीवर विश्वासच नाही, तुमच्यामुळे घ्यावं लागला. बेडी कुठली, तुझा विश्वास नाही आहे ना? नाही आहे ना? मग तू एक काम कर, तू हा पाला फेकून दे, फेकून दे. अरे किती जोरात नाही बघ, तिथेच थांबे. अरे हळू ना. चल चल. अरे थांब ना, पडेल ना मी. किती छान जागा आहे नाही. अरे हळू दमलीस? अजून किती लांब आहे. आलंच.
घेऊया चौकट. ए तिथे जाऊन बसे. चल चल. तुझे मात्र कमाल आहे. अरे सोड ना. अरे विलास का. अरे सोड ना. कोणी पाहिलं म्हणजे आता आपण असं किती दिवस भेटायचं कंटाळलीस इतक्यात. तसं नाही रे, पण दररोज घरात काहीतरी कारण सांगून यावं लागतं मला. तुला त्याचं काहीच नाही. अरे वा, म्हणजे यालाच म्हणतात चोराच्या उलट्या. काहीतरी काय बोलतो विलास. तुला खरं सांगू, असं उघड्यावर भेटायला मला बाई भीती वाटते. आमच्या दादाला किंवा आईला समजलं तर काय होईल माहितीये? काय होईल? तुला घराबाहेर काढतील. एवढंच ना, त्याचीच तर मी वाट पाहतोय. अरे वा, बराच आहेस की. फुलका, कितीतरी वेळा मी तुला सांगितलं काय, एकदा तरी माझ्या घरी ये म्हणून, पण तू काहीतरी सबब सांगून टाळतेस. माझ्यावर विश्वास नाही का? असं कधी म्हटलंय मी? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हो ना. मग आज संध्याकाळी येशील? बर बाबा, येईन. एकदा तरी तुझ्या मनासारखं होऊ दे. प्रॉमिस. प्रॉमिस. थांब ना. दमले बाई. अरे हळू ना. थांब ना. चल चल. आई आई ग. मुग्धा, मुग्धा. काय पप्पा? बेटा, माणसाला कधी कधी तारुण्याचं सुद्धा ओझ वाटायला लागत नाही. स्त्रीला, त्यातून हे शीलवान स्त्रीला हे सुख कधीही खरेदी करता येत नाही, हे फार मोठं दुःख आहे. पण बेटा, हे दुःख आपण आवरलं पाहिजे. हे बघ, मी एका जरुरीच्या कामासाठी बाहेर जातोय, लवकर परत येईन. जा पप्पा, माझी काळजी करू नका. नाईस गर्ल. येतो. मला वाटलं येतेस की नाही. प्रॉमिस केलं होतं ना? प्रॉमिस केलं म्हणून आलीस, नाहीतर आली नसतीस ना. तसं नाही रे उल्का. उल्का, तुझ्यावर मी मनापासून प्रेम करतो उल्का. खरंच? तू जर भेटली नाहीस तर माझं कशातच लक्ष लागत नाही उल्का. उल्का, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. आय लव यू उल्का, आय लव यू. आज स्वारी बरीच मूड मध्ये आलेली दिसते, सांभाळा हो उल्का. असा एकांत आपल्याला कधीच मिळाला नाही ना. हो ना. उल्का, आय लव यू. आय टू. आय लव यू.
चुनमय उलका कुठे आहे? बराच वेळ झाला दिसत नाही, सांगून गेले का? नाही सांगून नाही गेल्या, पण त्यांचं लक्षण ठीक दिसत नाही मला। आजकाल घरात पाय ठरत नाही त्यांचा। काय म्हणतेस स्वतःच्या नंदेबद्दल? पुन्हा जर असं बोललीस तर थोबाड फोडून ठेवेन। अक्कल आडात वाढली म्हणे तिथं पाऊल वाकड नाही पडणार। मोठा शानपणा शिकवते। वा वा वा, एवढी चांगली सर्टिफिकेट असताना अजून तुम्हाला नोकरी कशी नाही मिळाली? नाही नाही, तशा ऑफर्स बऱ्याच आल्या होत्या, पण कमी पगाराच्या असल्यामुळे त्या नाकारल्या मी। ठीक आहे, आम्ही तुम्हाला भरपूर पगार देऊ, तुमच्यासारख्या अनुभवी माणसाची आवश्यकता आहे आम्हाला। या 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 चेअरमन साहेब या। एक्सक्यूज मी, मला तुमच्याशी बोलायचं आहे, खासगी। ऑल राईट ऑल राईट मिस्टर देशमुख, आपण जरा बाहेर बसा, नंतर बोलावून घेतो मी आपल्याला। हा माणूस तुमच्याकडे नोकरी मागायला आलाय? येस, व्हॉट अ टॅलेंटेड मॅन, पण बिचाऱ्याला काय दिवाळ काढून घ्यायचं काय तुम्हाला तुमच्या कारखान्याचं? माझ्या कारखान्यात हाकलून दिलेला माणूस आहे हा, लाखो रुपयांचं नुकसान केलं त्यानं माझं। नाही, तुम्हाला त्याला ठेवून घ्यायचं असेल तर तुम्ही ठेवून घ्या, माझं काय म्हणणं नाही। इतकंच की मी तुम्हाला दिलेले ऑर्डर्स मला नाईलाजानं कॅन्सल करावे लागतील। मी काय म्हणतो? सॉरी मिस्टर देशमुख, सध्या आमच्याकडे जागा नाही, एका महिन्यानंतर या। मला तुमच्या दयेवर जगायचं नाही। जी कंपनी दुसऱ्याच्या अकलेवर चालते तिथं मलाच काम करायचं नाही। मुग्धा बेडे मुग्धा, ए काय झाले? पोटॅशियम सायनाइड पॉइजन काय केलंस? मला एकट्याला सोडून गेलीस बेटा। मग माधव, माझ्या सर्वनाशाला कारण माधव। माधव काय झालं? बरं नाही वाटत। बास्टर्ड, अगदी हात धुऊन माझ्या मागे लागलाय। कोण? दुसरं कोण, तो कैलासराव इनामदार। आता पुन्हा काय केलं? चांगल्या पगाराची नोकरी मिळत होती, साल्यानं परत तिथेही पिन मारली। तुम्ही कशाला काळजी करता? मिळेल तेव्हा मिळेल, अगदीच काही उपाशी नाहीत आपण। शेतीचं उत्पन्न किती येतं तुला ठाऊक आहे, शिवाय बँकेतली जमाही संपत आली आहे। संपू दे, जगू कस तरी। ते खरं ग, पण असं किती दिवस चालणार आहे? त्या कैलासरावानं केली का पहिली बदमाशी नव्हे? मला नाही वाटत तो मला इथं नोकरी मिळू देईल। पुण्याला माझा एक मित्र असतो, तिथे जाऊन बघतो नोकरीचं काही जमतं का ते। पुण्याला? पण तुम्हाला सोडून राहायचं मला भीती वाटते हो। ए वेडे, तिथं काय कायमच राहायला चाललोय मी, दोन दिवसाची ती गोष्ट आहे। बघा हा, लवकर याल ना। हॅलो
कोण आहे का? कोण आहे का घरात? कोण आपण? मी विलास। विलास? हो। कुणाला भेटायचे तुम्हाला? आपल्या त्या ह्या उल्का उल्का नावाची मुलगी इथंच राहते ना? हो, पण काम काय तुमचं तिच्याकडे? काम काही नाही, आपलं ते हे माधवराव देशमुखांचा निरोप होता त्यांना। देशमुखांचा? हो। कधी भेटले देशमुख? आत्ताच, 5 मिनिटं सुद्धा झाली नाहीत अजून। असं? हो। मीच ती उल्का। हा, तुम्ही? हो मीच। काय निरोप आहे त्यांचा? निरोप द द द देशमुख म्हणाले की देशमुख म्हणाले ते काय म्हणाले? ते म्हणाले की ते म्हणाले तोंडाला काय लावलं? हे ते आपलं मोटरसायकलचं काळं भंगण। काळं भंगण तोंडाला आणि मोटरसायकलला काय? स्नो पावडर लावता। समोर दात काढायला लाज नाही वाटली? नवरा पोटाच्या मागे गेला आणि तुला हे केस सुचायला लागलेत होय? एवढी लाडात वाढली माझी पोर, पण कुणाच्या तोंडाकडे बघितलं नाही तिनं। काय झालं गाई? देशमुखांच्या अमृता लिलाव काढला हिनं। कोण होता तो? विचार तिला। विलास असं नाव सांगितलं त्यानं। तुला नाही? नाही, माझ्या ना ओळखीचा तो। तुझ्या ओळखीचा नव्हता, मग त्याचं नाव कसं तुला माहित? सासूबाई, मी खरं सांगते, माझ्या अजिबात ओळखीचा नाही येतो। आई भवानीची शपथ। खबरदार, त्या देवीचं नाव घेऊ नकोस माझ्या समोर। कुठली देवी आणून बसवली माझ्या घरात आणि माझं घर बसवलं मेलीनं? नाही हो सासूबाई, मला काय वाटेल ते बोला, पण माझ्या देवीचा असं अपमान करू नका। करीन हजार ना करीन। भीती की काय तुला? मला शानपणा शिकवते वांज मेली। सासूबाई, अशा शब्दाने जीव विटाळू नका, मध्ये पाप पडून घेऊ नका। मला सांगतेस या तुझ्या सासूला सांगतेस? चल हो माझ्या घराच्या बाहेर। सोडा मला, खूप झालं, खूप सोसलं। हे घर माझं सुद्धा आहे, या घरा माझा हक्क आहे। का म्हणून या घराच्या बाहेर जाऊ? हे घर तुझं आहे काय? माझ्या नवऱ्याने बांधलाय हा संसार, मी माझ्या हाताने सजवलाय। तू आयत्या मिळव नागोबालीस फुलके दारीच्या हिजात काढीला घरा बाहेर। अगं पण आई, अगं खोबर काय बघत उभी राहिली? चल धर हिलत खबर ना पुढे हलतात। अगं मी तेही काय धर आपला धर ते काय झालं तुझ्या नोकरीचं? 4-5 ठिकाणी ऍप्लिकेशन केले, काही मुलाखती झाल्या, पण मला वाटत नाही निर्णय इतक्या लवकर लागेल म्हणून। निर्णय तर लागेलच, पण त्याला थोडा वेळ लागणार। ते खरं रे, पण असा किती दिवस राहणार मी इथं? राहिलास तरी चालेल। नाही, उद्या दुपारच्याच गाडीनं गावी जातो मी। ठीक आहे, तुझी मर्जी। रागावलं नाहीस ना? नाही। हे कपडे धुवून झाले की हे कपडे धुवा। Thank you.
उजाडलं आणि दळा थोपल्यात आरामशीर. असले घाणेरडे आरोप करवतात तरी कसे? माझी बायको तशी नाही, मला नक्की माहित आहे. म्हणजे मी खोट बोलते? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तरी तुझा तिच्यावर एवढा विश्वास? पाहिल्या मेला बायकोला जाब विचारायची हिंमत नाही तुझी? असं कुठे आहे ती? आता आहे जा. मी सुद्धा खोटी ठरले रे बाबा तुझ्या पुढे. सासूबाई तुम्ही? सासूबाई Hey.
तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही. पाहते आता ती आरते की मी तुझी आई हाय. आई मग भेटली नाही इतके दिवस. मी तुला रोज बघत होते, फकस्त भेटत नव्हते. मग आज कशाला आलीस?
तुला भेटायला माझ्यावर रागावलीस तू एवढा राग परान हव मी तुझ्यावर नाही रागवले गई माझा राग आहे तो तुळजा भवानीवर माझ्यावर माझ्यावर खोटा आळा आला ग चल माझ्या बरोबर तुझ्या हा हीच ती जागा नीट ध्यानात ठेव ही तर तुझी माय माऊली पुरली आली हाय तिला उकरून काढ आणि तुझ्या देव्हाऱ्यात पूज मग मग काय घडतंय ते स्वप्नात माझी आई आली होती आई हो हा तुळजा भवानी हो बहुतेक तीच असावी एक एक अनोखी बाई होती कपाळाला कुंकू म्हणजे म्हणजे नक्कीच तुळजा भवानी तिने तिने मला एक जागा दाखवली आणि काय म्हणाले माहितीये तुझी माय माऊली तिथंच पुरली तिला तिला तुझ्या देवऱ्यात नेऊन बसव अगं वेडे तू त्या देवीचा ध्यास घेतलायस ना म्हणून तुला असे स्वप्न दिसतात नाही हो बघा पहाटेचं स्वप्न आहे खोटं ठरायचं नाही कधी अगं पण स्वप्न ते स्वप्नच ना उगीच मला त्रास देऊ नका अगं पण मला झोपू दे ना चला ना उठा अगं पण माझा अगं पण माझं जर ऐकशील का अशी स्वप्न खरी व्हायला लागली तर अरे बाबा पहाटे पहाटे हीच ती जागा खणा बघू इथं हळूहळू घाव माझ्या आईच्या जिवारी लागेल ना हो ग तुम्ही थांबा बघू मीच काढते माझी आई आई येलो 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 दादा काय कशी आहे कशी आहेस बरी आहे बरी आहे दादा मला येनूची लई आठवण येते अगं काय करणार मला देखील सारखी आठवण येते पण इलाज नाही काळजावर दगड ठेवू नये आईच्या सेवेतून सवडच सापडत नाही ना मला तिला लई फेटावंस वाटते दादा जर वाईट सवड कर तुम्ही जरा जाऊन तिला फेटून या उद्याच वाशीला जाईन म्हणतो वाशीला अहो म्हणजे माझ्याच गावाला मग मी दोन चार दिवसाने जाऊन फेटन जा पण एक गोष्ट लक्षात ठेव तिला लांबून बघ तिला भेटायचं नाही ओळख दाखवायची नाही नाही तर सोन्यासारखा संसार तिचा उधळून लावशील नाही नाही आवा असं कसं करेन म्या एकदा भवानीची आण घेतली आणि हवं म्या ठीक आहे जा घे दर्शन देवीचं अफायचे विलास उल्का विलास आता रे काय करायचं का काय झालं मला मला दिवस गेलेत आपण लग्न करूया ते कसं शक्य आहे का मला एवढ्यात लग्न करता येणार नाही म्हणजे शिवाय कैलासराव ही या लग्नाला मान्यता देणार नाही तसे ते तुमच्यावर चिडूनच आहेत याचा विचार तू अगोदरच करायला हवा होता आता मी काय करू आत्महत्येशिवाय माझ्या समोर दुसरा मार्गच नाही मी तुझ्यावर विश्वास ठेवला हीच माझी चूक झाली विश्वासघात की ढोंगी तू तू मला फसवलंस तू मला फसवलंस मला तुझं तोंड ही मारायची इच्छा दे उल्का वेणू बाबा नमस्कार करते हैं सुखी रहा कशेस बेटा अगदी सुखात आहे या ना हो या कशेत घरातली मंडळी बसा काय ग एवढा मोठा पगारदार नवरा ना तुझा मग ही असली हर्षीपुसाची काम तू करतेस बाबा हे ग माझेच ना
या घराच्या प्रत्येक स्त्रीला माझा हात लागला नाही तर या घराला प्रेम कसं वाटेल माझ्याबद्दल? अगं पण तरी तुम्ही बसा, हा मी चहा घेऊन येते. आज येणं झालं होय लेकीच्या घरी. चुकी झाली खरी, भवानी आईच्या पायाची मिठी सुटत नाही म्हणून लेकीच्या घराला पाय लागत नाही. तुझ्या ससुबाईसाठी नाही चहा आणलास? आमच्या घरात एकदाच चहा घ्यायची रीत आहे. हे काय चहा दूध नाही का जास्त घालायचं? बाबांना जास्त दुधाचा चहा नाही आवडत, हो की नाही बाबा? वेणू तुला ओळखणारा फक्त मीच आहे, तुझी जगण्याची कला कुणीही शिकून घ्यावी. बाय बाय बाय, महागाईने तर कहर केलाय, आल्यासारखे दोन दिवस राहा नाही तर लगेच जातो जातो म्हणाल. मला आग्रह करू नका, तिला एकदा पाहावं म्हणून कशी तरी सवड काढून आलो, मला गेलंच पाहिजे. नमस्कार. कशी आहेस बाय तू? बरी आहे. हे काय निघालात सुद्धा? हो लेकीला एकदा डोळे भरून पाहायचं होतं, काम झालं. मूर्तीची पूजा यथासांग करतेस ना? हो. जितके अभिषेक करशील तितकी घराची भरभराट होईल, घराला शांती लाभेल. आधी माया शक्तीचा जागृत अवतार आहे तो, चुकून सुद्धा तिचा अपमान करू नकोस. जावाय बापूला सांगा मी विचारत होतो म्हणून. बर येतो मी, सांभाळून राहा. तुम्हाला मदत करू? नको, सासूबाईंना आवडत नाही ते. जळलं मेलीचं लक्षण सदानकांना काही नाही हातातून पडत, दोन वेळा गिळतेस ना का तेही मी तुला घालत नाही. हा कोणी फोडला का? माझ्याच हातून पडला. नाही माझ्या हातातूनच निसटला. मग काय हरकत नाही, तुम्ही खोट का बोललात? आजपर्यंत कधीच तुम्ही माझ्या बाजूने नव्हता, मग हा बदल कशासाठी? वहिनी काय झालं? आजपर्यंत मी तुमच्याशी वागले त्याबद्दल क्षमा करा वहिनी, क्षमा करा. हो पण त्यासाठी एवढं रडायला काय झालं तुम्हाला? कस सांगू, मी पापी आहे, माझ्या हातून फार मोठा अपराध घडलाय, मी कोणालाच सांगू शकत नाही, कोणालाच नाही. आपल्या वहिनीला सुद्धा नाही? हे पहा तुम्ही आधी शांत व्हा बघू, माझी शपथ आहे तुम्हाला, सांगा बघू. आता कसं सांगावं हेच कळत नाही. हे बघा तुम्ही मला सगळं खरं खरं सांगा बघू. वहिनी ती देवीची मूर्ती मी चोरली, अंगणात पुरून ठेवली होती, खूप खूप शोधली पण सापडतच नाही. सापडली मला, तुम्ही कशाला काळजी करता? हवं तर तुमच्या दादांना विचारा. पण तुमच्या देवीने मला खूप मोठी शिक्षा दिली. कसली? मला विलास पासून दिवस गेलेत.
दादांना येऊ दे मग आपण ठरवू काय करायचं ते. नको नको वहिनी त्यांना सांगू नका. दादाची आणि आईची मला खूप भीती वाटते हो. वेड्या कुठल्या अहो किती झालं तरी ती आपलीच माणसं ना. सासूबाई स्वभावानं रागीट आहेत जुन्या वळणाचे आहेत ना त्या म्हणून त्याला का असं रस्त्यावर टाकून द्यायचं. अहो अहो आहे ना तुमच्या त्या त्यांना कशाला घाबरायचं. हे पहा तुम्ही आधी शांत व्हा बघू. डोळे पुसा वेडपट कुठल्या. ऐकलत का मला तुम्हाला काही सांगायचंय. असं आज काय नवीन घडलं असं. आधी मला वचन द्या की कोणावर रागवणार नाही. वा 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 म्हणजे मी कोणावर तरी रागवावं असं तुम्ही मला काहीतरी सांगणार आहात तर. बघा तुमची थट्टा सुरू झाली. मी थट्टा करत नाहीये. मला खरंच तुम्हाला काही सांगायचंय. बर चल दिलं वचन सांग. अगं परत असं काय बोलली तर थोबाट फोडून टाकेन. रागवायचं तुम्ही मला वचन दिलंय ना. तू बाजूला हो उल्का. ह्या जे काही ठरवायचं तुम्ही सासूबाईंना विचारून ठरवा. सुनबाई हा गे तुझा संसार. मी चालले माझ्या भावाकडे. तुम्ही खूप जाल. मी जाऊ दिल तर ना माझी सासू जड नाही झाली. मला चुकले असेल मी. मुलीला क्षमा नाही का करणार. बघ बघ परक्याची पोर मला आईसारखं मानते आणि तू खरं फसलास माझ्या तोंडाला. माझी सोन्यासारखी सून तुझ्यामुळे बदनाम झाली. सासूबाई असं रडायचं नाही. आता एकदा देवीचा अभिषेक झाला की मग बघू काय करायचं ते. वंस रडू नका. आता तुझ्या स्वप्नात आलेली बाई इथं कशी येईल. शपथ हो ती बघा माझ्याकडे बघते टकलावून. कुठे आहे कोण आहे तिकडे. ए तुला भास झाला असेल. तुझी झाली ना खरेदी. चल देवीची स्थापना झाली. सगळी संकट दूर होतील. आता छत्रपती शिवाजी महाराजांची ही भाग्य भवानी आपल्या पाठीशी उभी आहे. आता सासूबी आता पहिला निर्णय वंशचा. वंश तुमचे विलास दाखवा बघू यांना कुठे राहतात ते. चला. कोण आपण. होय मीच. तुम्हाला जाब विचारण्यासाठी आलोय. कसला जाब. लाज नाही वाटत करून सोडून वर आम्हाला विचारता. असं काय केलं तुम्ही. तुमच्यापासून उल्काला दिवस गेलेत. तिच्याशी लग्न करावं लागेल तुम्हाला. या प्रश्नाचं उत्तर मी उल्काला दिलेलं आहे. ते उत्तर मला ऐकायचंय. त्याला सर्वांच्या परवानगीशिवाय मला तिच्याशी लग्न करता येणार नाही. अच्छा म्हणजे आता तुम्हाला परवानगीची गरज भासली. हे करताना परवानगी घेतली होतीत का तुम्ही. विचार करा तुमच्या जागी मी असतो आणि उल्काच्या ठिकाणी तुमची बहीण असती तर तुम्ही काय केलं असत. माधवराव मी तुम्हाला शपथेवर सांगतो उल्कावर माझं खरोखर प्रेम आहे. पण अडचण आहे ती कैलासरावांची. कैलासरावांना घाबरायचं कारण नाही. ते दादा पाहून घे. ठीक आहे मी लग्नाला तयार. Ha ha ha.
विलासराव, एका मोठ्या संकटातून तुम्ही आम्हाला वाचवलं. तुम्ही या लग्नाला नकार दिला असता तर आम्हाला कुठेही तोंड दाखवायला जागा उरली नसती. तुम्ही उल्काशी लग्न करून माझ्या वाईट परिस्थितीत मला मदत केलीत. मी खरंच तुमचा आभारी आहे. नाही माधवराव, खरं तर मीच तुमचा आभारी आहे. या लग्नामुळे मला घरपण मिळालं, आपली माणसं मिळाली, आता त्यामुळे कैलासरावांच्यात आणि माझ्यात वितुष्ट आलं, पण मला त्याची पर्वा नाही. माधवराव, बरेच दिवस झाले तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणतोय. गोष्ट कसली? तुम्हाला नोकरीवरून काढण्याचं खरं कारस्थान कैलासरावांनीच केलं. असं म्हणजे माझा संशय खरा होता तर? तुमचा असिस्टंट शिरपूरकर याला हाताशी धरून केमिकल्सची ही अदलाबदल त्यांनीच केली. मी मात्र विनाकारण अडकलो. तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती शिरपूरकरच देऊ शकेल. असं म्हणजे तो बेवडा आता कुठे भेटेल तो? तुम्हाला ठाऊकच आहे, दिवसभर दारू पिऊन गावातून हिंडत असतो तो. त्याला जर गाठायचंच असेल तर रात्री तमाशाला नक्की भेटेल तो. Thank you.
काका तू इथे पुन्हा का आलास? तू मी तुला बजावलं होतं माझ्या बंगल्यात पाऊल देखील टाकू नकोस म्हणून. देशमुख अशी चोरी केलीस त्या दिवशी तुझं माझं नातं संपलं. पण मी मुग्धाच्या माझं सांत्वन करायची गरज नाही. मला तुझं तोंडही पाहायची इच्छा नाही. चालतो विलासराव, ज्या रात्रीची आपण वाट पाहत होतो ती कैलासरावांची काल रात्र आज आली आहे. आजचा हा मौका हुकता कामा नये. पण माधवराव, कैलासरावांनी भांडणच नाही केलं तर? हे बघा, तुम्हाला एकट्याला तेही गाण्याला आणि त्यांच्या बरोबर तुम्ही दौलत ज्यादा करायला लागलात ना की त्यांच्या रागाचा पारा नक्की चढणार. ठीक आहे, त्यांच्या सत्तेला जर शह बसणार असेल तर आपण हा कट केलाच पाहिजे. शाबास, तुम्ही काम करा. कैलासराव यायच्या आत हा माईक अशा ठिकाणी लपवा की तो त्यांना दिसणार नाही. ह ईश्काच्या ज्वानी ताले
विलासराव त्या देशमुखाच्या बहिणीशी लग्न करून तुम्ही आमचं नाक कापलं. आता इथे येऊन आमची बरोबरी करण्याचा प्रयत्न चाललाय काय? काका तुम्ही इथं असाल ही कल्पना नव्हती. मी आपलं सहज आलोय. सहज? विलासराव तुम्हाला ठाऊक आहे हा कैलासराव काटे काढण्यात किती पटाईत आहे. अरे तुझ्या त्या देशमुखाला हा हा म्हणता केमिकल्सची अदला बदल करून मी मातीत घातला. आपल्या कारखान्याच्या डायरेक्टर्सना किती वर्ष धोक्यात ठेवून मी पैसे उकळतोय. सत्ता हातात असली की काय वाटेल ते करतायत. विलासराव तुम्ही आमचे पुतणे, रक्ताचं नातं तुमचं आमचं. आमचं धोरण जर तुम्ही स्वीकारलं असत तर तुम्ही लखपती जाऊ द्या. मूर्ख तुम्हाला यातलं काही कळायचं नाही. खरंच काका मी इथे यायचा मूर्खपणा केला, परत करणार नाही. येतो मी. नमक राम साला. कबूल केल्याप्रमाणे तुझ्याच तोंडून तुझा कबुली जबाब घेतलाय मी. आता ही टेप सगळ्या सभासदांना ऐकून येत्या निवडणुकीत तुला नाही खुर्चीतून खाली खेचला तर नावाचा देशमुखच नाही मी.
राम राम मालक। आज कुणाची शिकार करायची? माधव देशमुख चेअरमन झालाय साला। माझा सगळा सत्यानाश त्यानं केलाय। संभ्या, या माधव देशमुखला खलास करण्यासाठी मी तुला 5,000 रुपये देईन। एक या कानाचं त्या कानाला कळता कामा नये। ऍडव्हान्स आणि बाकीचे काम फत्ते झाल्यानंतर। अरे तुम्ही त्याची काय बी काळजी करू नका, तुमचं काम झालंच म्हणून समजा। उद्या सकाळीच तुम्ही त्याचा मुर्दा पडलेला बघा। येतो मालक। आलास दारू पिऊन? दारू प्याला तुझ्याजवळ पैसा आहे पण घरा दारा तुझ्याजवळ पैसा नाही। उगाच मोठ्याने रडू नकास। बोल किती पैसे पाहिजेत? अग पैसे पैसे काय करतेस? हे बघ एवढं पैसे कुठून आणलंस? एक कामाच्या मोबदल्यात एक कैलासराव इनामदारानं दिल्यात। कैलासराव इनामदार? कसल्या कामासाठी त्याने तुला पैसे दिल्यात? अरे बोल कसल्या कामासाठी त्याने तुला पैसे दिल्यात? बघाच मोठ्यानं वरडू नकास। अग अग त्या माधवराव देशमुखाला तू भाऊ होईस का? स्वतः जन्माचा वैरी, स्वतःच्या फाचीच्या नवऱ्याचा खून करायला निघालास तू? अरे माधव माझ्या लेकीचा नवरा आहे। हा माझ्या लेकीचा नवरा आहे। चालता हो या घरात ना, जा म्हणते ना, जाता हो। काशी तू? होय मी वळख पटली करायची। होय अगदी योग्य वेळी आलीस तू। कशाला? काशी मी एकाकी पडलोय, झाल्या गोष्टीचा मला खूप पश्चाताप होतोय। काशी आज मला तुझी खूप गरज आहे ग। चलंबर फक्त स्वतःची गरज भागवत आलास, दुसऱ्याच्या गरजेचा का विचार केलायस तू? काशी तू माझ्या घरी राहा, अगं मी सोन्यानं मडवीन तुला। अरे थक्के तुझ्या श्रीमंतीवर, तुला काय म्हटलं? तुझी श्रीमंती बघून तुझी बट्टी खेळीन मी। काशी अगं त्या हेतून नाही बोललो मी। काशी माझं म्हणायला असं कुणी उरलेलं नाही, माझं पार वाताहत झाली माझी। काशी मला आपुलकीच्या आधाराची खूप गरज आहे। काशी असाच असाच मी बेगडाव तुझ्या मोर पदर पसरला होता, तू एखाद्या बेवर्षी कुत्र्यावानी मला खरात ना हाकलू लावलंस। पाप केलंस तू आणि ताप मला फोकायला लावलंस। आहे पडाच लेण तुम्हाला लाभू दिलं नाही, सलंभर कुवारपणाच कुकुले आले आणि हितवेच जीण जगले माझ्या लेकीसाठी। लेक? हा हा तुझ्यापासून झालेल्या माझ्या लेकीसाठी। म्हणजे मी एकटा नाही, मी एकटा नाही, अजून कुठेतरी माझ्या मायेची हिरवळ शिल्लक आहे। काशी कुठ आहे माझी लेक? कुठ आहे माझी लेक? तिचा संसार सोन्याचा भावा म्हणून वनवास भोगला मी। अरे तू तू तिचा संसार उथळायला निघालास, तिच्या नवऱ्यावर मारे करी खातलेस। अरे तुझी माणसाची जात आहे का सैतानाची? काशी अगं काय बोलतेस काय तू? हे कुणाचा संसार उधळला मी? कुणावर मारे करी घातलेत मी? इसरल्यास इत्या
संभा कांबळेला कुणाला मारायला सांगितलं होतंस तू? म्हणजे माधव देशमुख माझे जावई, त्यांची बायको ती माझी लेख? काय करतो तुम्ही कशी? हे सगळं अजाणतेपणानं माझ्या हातून घडलं ग, माझी चूक झाली, मला क्षमा कर काशी, मला क्षमा कर। आपण दोघे तिला भेटूया, चल। नाही मला तिला भेटता येणार नाही। का? अहो मी आई भवानीची आण घेतली। असं असं, पण माझ्या बरोबर तरी चल काशी। मग त्यासाठी मला कशाला सांगायचं? आपल्या माझ्याला सांगितलं असता पाहिजे तेवढ्या चिंचा आणून दिल्या। चिंचा? अरे काय सांगते काय चोरा? अरे वा 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 वा, आता जाऊन आईला सांगतो। आई, ए आई, आई, ए आई, आई, काय झालं रे? तू आजी होणार आहेस? काय सांगतोस काय? मी आजी होणार? आई तुझा भवानीने आपल्या सुखाचा वर्षाव केलाय। माधवराव, काय आला तिथं? तुम्हालाच भेटायला आलोय। अशा अपरात्री मला भेटण्याची हिम्मत कशी झाली तुमची? माधवराव, तुमच्या बाबतीत माझ्याकडून जो अपराध घडला। अपराध? अपराधांची केव्हापासून आली तुम्हाला चाड? जगाचं तोंड काळं करण्यात सगळं आयुष्य गेलं, आता बरबटलेले हात स्वच्छ करण्यासाठी माझ्याकडे आलात? जा, चालते वा इथून। जातो, पण माझं थोडं ऐकून तर घ्याल। तुम्ही कधी कोणाचं ऐकून घेतलं? दुसऱ्या कोणाला समजून घेण्याचा प्रयत्न केलात? आठवतो तो दिवस ज्या दिवशी तुम्ही मला नोकरीवरून काढलं, मला कुठेही नोकरी मिळू दिली नाहीत। क्षमा करा माधुराव, त्यावेळी माझ्या एकुलते एक पांगळ्या मुलीच्या मायेनं मी आंधळा झालो होतो। तिचा संसार जोडताना माझ्या दुसऱ्या मुलीचा संसार मी उद्ध्वस्त करतोय याचं मला भान नाही राहिलं, पण ती चूक मी आता दुरुस्त करतोय। मी तुमच्या मुलीशी लग्न केलेलं नाही। माधवराव, तुम्ही माझ्याच मुलीशी लग्न केले। तुमची बायको वेणू माझीच मुलगी आहे। माझे वडील तुम्ही? कसं शक्य? माझे वडील तुळजापूरला असतात। ते तुझे पालन करतेत, पण बेटा मी तुझा जन्मदाता बाप आहे। तुला खोटं वाटत असेल तर विचार तुझ्या आईला। माझी आई? हो। काशी, काशी, कुठे आहे माझी आई? बाहेर गाडीत बसली। माझी आई? हो। आई, 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 तुझ्या भावाने पावली बर का? आई